नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर. 25 एप्रिल गुरुवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आषाढी पायीवारी 2024 पालखी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा शुक्रवार 28 जून रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी 24 जून रोजी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने या सोहळ्याचे 16 प्रमुखांची निवड प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून 1 मेपासून मुंबईतील वीज महागणार आहे. जर तुम्ही अदानी इलेक्ट्रिसिटीचे ग्राहक असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुढच्या महिन्यापासून तुमचे वीज बिल वाढणार आहे. याचा झटका अदानी इलेक्ट्रिसिटीच्या जवळपास 30 लाख ग्राहकांना बसणार आहे. फ्युल सरचार्जसच्या किमतीत वाढ झाल्याने वीज दर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. आज उद्या 700 डबल डेकर बसेसचा पुरवठा करतो असे सांगत वेळ मारून नेणाऱ्या इकॉसिस कंपनीला अखेर बेस्ट उपक्रमाने काळ्या यादीत टाकले आहे. 700 बसेसचा पुरवठा करण्यास नकार देणे कंपनीला चांगलेच भारी पडले. तर 200 डबल डेकर बसेसचा पुरवठा करणाऱ्या स्विच मोबॅलिटी कंपनीने आत्तापर्यंत 50 वातानुकूलित डबल डेकर बसेसचा पुरवठा केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पूर्व प्राथमिक ते 4वीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर सुरू करण्याच्या शासन निर्णयाला शालेय बसगाडी चालकांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील सकाळी 8 ते 9 दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोचवायचे कसे असा प्रश्न बसगाडी चालकांनी उपस्थित केला आहे. तसेच सकाळी पूर्व प्राथमिक ते 4वी आणि 5वी ते 10वी अशा 2 सत्रांसाठी बसगाड्या संख्येसह मनुष्यबळातही वाढ करावी लागेल. परिणामी बसगाडी चालकांसह पालकांनाही आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार असल्याचे मत बसगाडी चालकांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लावण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने तयारी सुरू केली आहे. दरवर्षी 12वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर 10वीचा निकाल जुलैच्या 1-2 आठवड्यात लागत असतो. यंदा मात्र हे निकाल लवकर लागण्याच्या हालचाली आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. इयत्ता 1ली आणि 2रीची पुस्तकं बदलणार आहेत. या पुस्तकांचे या वर्षीचे हे शेवटचे वर्ष आहे, त्यामुळे पुढच्या वर्षापासून 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार आहेत. इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहेत. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.